देवेंद्र भुयार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पवारांकडे जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान पवारांकडे त्यांनी राऊतांची तक्रार केली का यावर अजून प्रश्नचिन्ह असून राऊतांनी पराभवासाठी अपक्षांना जबाबदार ठरवलं होतं. शरद पवार यांच्या भेटीनंतर भुयार आता राऊतांच्या भेटीला गेले. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शरद पवारांची भेट घेतली. संशोधन आणि त्याची बारकाईने चौकशी झाली पाहिजे, लगेच रिॲक्ट होऊ नये असं माझं मत आहे. विधान परिषदेमध्ये काय भूमिका असेल? आता मी साहेबांना तेच सांगितलं की मी लोकसभा निवडणुकीपासून आपल्या सोबत आहे. म्हणजे त्यावेळेस संजय राऊत साहेब किंवा त्यांचा शिवसेना पक्ष महाविकास आघाडी सोबत नव्हता, देवेंद्र भुयार होता. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळेस कुठेतरी शिवसेना पक्ष आणि संजय राऊत साहेब पक्ष महाविकास आघाडी सोबत आले. म्हणजे पूर्वीपासून मी आहे. आणि मग माझ्यावर शंका घेण्याचा शंका कुशंकेचा प्रकार अजिबात यायलाच नको होता, तरी सुद्धा झाला याचा प्रचंड खंत आणि वेदना मनामध्ये आहे. घोडे बाजारातल्या घोड्यांमुळे कोणत्याही सरकारला धोका होत नाही, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. घोडे तिकडे असतील, घोडे इकडे असतील, हरभरे टाकले का ते कुठेही जातात. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हरभरे अपक्षाने खाल्लेले आहेत काही काही, तुम्ही उगाच चढू नका. देवेंद्र भुयार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर लगेच त्यांनी संजय राऊत यांचीही भेट घेतली.